500 रुपयांचं कॅश प्राईज असणार आहे. खास करून क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, योगेश पाटील स्ट्राईक अँड बॅटर, त्यानंतर नॉन स्ट्राईक अँडला किरण गव्हारी, याला आपण बघताय. प्रचंड हवेचा वेग, संध्याकाळचं सत्र, पुन्हा एकदा आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. सुरुवात होते सामन्याला, दोन्ही संघांना शुभेच्छा असणार आहेत. ऑन साईडला खेळलं गेलंय, क्षेत्ररक्षक आहे, मिडविकेटच्या रिझर्वमध्ये फील्ड झालाय. पहिली धाव बॅट नाही दसाना, एक धाव स्कोर कार्ड वर श्री गणेश होतोय. लगातार तीन चेंडू मध्ये तीन षटकार येत आहेत. तर बाळा सर्वदे संघ मालक जियांशी इलेव्हन कनेर या संघाकरिता 500 रुपयांचं कॅश प्राईज लागलं गेलंय. लगातार तीन विकेट करिता धनेजी वजे यांच्याकडनं 500 रुपये सुद्धा लागले गेलेत. यापुढे सप्लॉकॉलला डिलिव्हरी हाताळली जाते, सुंदर पद्धतीने लईला, अॅक्युरसी आहे. थोडंसं म्हणायचं झालं तर ऑर्थोडॉक्स शैली गोलंदाजीच्या माध्यमातून, परंतु खूप चांगल्या पद्धतीने टप्पा आहे. म्हणून आम्ही सातत्याने म्हणतो की तुमच्या आकृतीपेक्षा तुमची कृती खूप महत्त्वाची आहे, आणि जे सातत्य तुम्ही मैदानाच्या आतमध्ये दाखवाल त्याच पद्धतीने खेळ हा पुढे जात असो हे आपण बघितलंय. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न आपण बघू शकता, चेंडू निघून जातोय. स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये इंटू द गॅप, नो चान्स फॉर द फिल्डर, गेट इट, फोर रन्स इन टू द लॉंग लेग रिझन, चेंडू फरार, चार धावा, चौकार. नक्कीच पॉवर प्ले आहे, आणि अगदी म्हणायचं झालं पॉवर प्ले मध्ये युजेस माइंड आणि त्यानंतर रिफ्रेश माइंड करत असताना एकंदरीत चांगल्या पद्धतीने स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना किरण गोवारी याला आपण बघताय. तीन चेडूंचा खेळ झालाय, पाच धावा या स्कोर कार्ड वर लागल्या गेल्या आहेत. 5 रन्स ऑन कार्ड, पाच धावा. गोलंदाजी मार्क वर पुन्हा एकदा राहुल. यावेळेस बॅटची एज लागली आहे, फ्लाय स्लिपकडे ट्रॅव्हल झाला वेगाने जेतू पालन, चांगली फेकिक होते, अगदी आपण बघू शकतात बॅकअप करिता खेळाडू नाहीये. आणि तिथे म्हणायचं झालं तर हे प्रेझेन्स ऑफ माइंड खूप महत्वाची गोष्ट आहे, कारण की तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरलायत म्हणजेच तुम्हाला सज्ज राहावं लागेल, रेडी राहावं लागेल. प्रत्येक चेंडू गणिक मात्र कशा पद्धतीने चॅलेंज येईल याकडे मात्र तुमच्याकडे कुठल्याही पद्धतीचे एक्सक्यूज नसणार आहेत, कारण की क्रिकेटमध्ये दया क्षमा शांती या तीन गोष्टींना महत्व नाही आहे. म्हणून परिपूर्ण जो खेळ करेल तोच अव्वल दर्जाची कामगिरी नेहमीच करताना बघायला मिळते. धाव फलक आहे, पाच अंकांवर. ऑन साईडला प्रॉपरली टायमिंग आहे, डिस्टन्स सुद्धा गाठलाय, आणि चेंडू फ्लाय होत असताना हवाई सफर, सहा धाव्यांची मोहर, षटकार. बडा पंच, आणि अगदी त्या पद्धतीने पब्लिक डिमांडचं हे सॉन्ग लैलाला साजेस असं सॉन्ग आपण बघू शकतात. परंतु त्यावर चढवलेलं हे आक्रमण मैदानाच्या आतमध्ये, एकंदरीत 11 धावा स्कोर कार्ड लागल्यात, 5 चेंडूंचा खेळ झालाय. अगदी 12th मॅनमध्ये सूर्या हा सुद्धा पोहोचू द्या, त्यानंतर तन्मय आपण बघताय मैदानाच्या बाहेर 12th मॅनच्या भूमिकेमध्ये, त्यांचं सुद्धा वेलकम आहे समालोचन कक्षेमधून. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा राहुल. ऑन साईडला वळवलंय चेंडू लाईन टू द गॅप, वेगाने चेंडू पुन्हा एकदा ट्रॅव्हल होत असताना बॅक टू बॅक दोन षटकार, आक्रमकता या ओव्हर मध्ये सिद्ध झालंय. किरण गुवारी, 6 धावा, षटकार. एक षटकाचा खेळ झालाय, अगदी धावफलक आहे 17 अंकांवर. 17 रन्स ऑन कार्ड, 17 धावा स्कोर कार्ड वर लागल्या गेल्या आहेत. जियांशी इलेव्हन कनेर मैदानाच्या आतमध्ये, प्रथमतः जेव्हा नाणेफेकी जिंकली तेव्हा आपण बघू शकतायत की खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी स्वीकारली, कारण की संध्याकाळचं सत्र आहे त्यांना ठाऊक आहे. कालच्या दिवसामध्ये जो सामना झाला होता संध्याकाळच्या सत्रामध्ये एन मुवमेंटला चेज होऊ शकला नाही हेच मनामध्ये ठेवलं. म्हणून गेम प्लॅन आखणं सुद्धा खूप गरजेची गोष्ट आहे. म्हणून कर्णधार नेहमीच ऍक्टिव्ह असावा, कर्णधार नेहमीच कूल असावा, कीप अँड काम राहून निर्णय घेणारा असावा हे सातत्याने आपण बघितलंय. 17 अंकांवर 17 रन्स ऑन कार्ड, कारण की 2007 मध्ये पहिल्यांदा भारत साऊथ आफ्रिकेमध्ये जेव्हा T20 वर्ल्ड कपचं आयोजन झालं तिथे मात्र पहिल्यांदा MS धोनीच्या नेतृत्वाखाली विश्व चॅम्पियन बनला T20 मध्ये पहिल्यांदा हे आपण बघितलंय. त्यानंतर 2011 वर्ष कोण विसरेल, वानखेडेच्या मैदानावर शेवटच्या चेंडूवर काय जबरदस्त पद्धतीने स्टायलिश फिनिश केला गेला होता महेंद्रसिंग धोनीच्या माध्यमातून. आपण दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन ठरले 50-50 ODI क्रिकेटमध्ये. आणि त्यानंतर 2013 जे वर्ष, आणि 2013 मध्ये आपण बघू शकतात इंग्लंडमध्ये, आणि इंग्लंड संघालाच पराभूत करून आपण चॅम्पियन ट्रॉफीवर मात्र नाव करलं हे सुद्धा आपण बघितलंय. एकमेव सक्सेसफुल कर्णधारामध्ये ज्याची गिनती
तो आहे एम एस धोनी. कॅप्टन कूल सातत्याने बघतोय, 17 धावा स्कोर काढवू लागलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज, यावेळी शरीरापासून दूर उडवलंय, फोर्स केलं एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये. राहुल यावेळी चेस करतोय, फील्ड केलं जाईल. तत्पूर्वी दुसऱ्या धावेकरिता वळाले दोन्ही फलंदाज आणि दुसरी धाव परिपूर्ण केली जाते. दुहेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलंय 19 या अंकांवर. 19 रन्स ऑन कार्ड, 19 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. चांगली धावसंख्या संध्याकाळच्या सत्रामध्ये. एकंदरीत बॅक टू बॅक दोन सामने असे झाले जिथे मात्र 90 धावा या स्पर्धेतील जो उच्चांक स्कोर आहे तो मात्र आपल्याला गाठताना बघायला मिळाला. आणि या सामन्यामध्ये सुद्धा त्याच पद्धतीने सुरुवात तर झालंय, कन्वर्ट करावं लागेल कारण की स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. जियांशी 11 कनेर हा संघ आपण बघू शकतायत, कारण की बॅटिंग लाईनअपमध्ये नक्कीच आपल्याला राजेश गोरखडे, तदनंतर योगेश बनसोडे, अमित पाटील आहे. आणि मोठी बॅटिंग लाईनअप असताना संजय पाचाळकर याला सुद्धा आपण बघू शकतात. बॅटची एज लागलंय, अगदी छेडखाणी करण्याचा प्रयत्न बाहेरच्या दिशेने आणि तिथे बॅटची एज. फलंदाज बाद किरण गवारी, महत्वपूर्ण धक्का तंबूच्या आशेला. प्लीज थोडीशी काही करायची वेळेच्या बाबतीमध्ये दिरंगाई करू नका. एक फलंदाज बाद झाल्यानंतर दुसरा फलंदाज जर वॉर्म अप करत आला तर थोडासा वेळ वाचेल. 20 धावा 20 रन्स ऑन कार्ड, फलंदाजी मार्कवर रोहिदास. या खेळाडूने सुद्धा मागच्या मॅच मध्ये काय छाप सोडली होती तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहिदास. अनुभवाची कुठलीही कमी नाहीये, परंतु इथून मात्र पुन्हा एकदा परफॉर्मन्स करावा लागणार आहे. पहिला चेंडू आणि यावेळेस काय जबरदस्त गोलंदाजी, क्या बात है यार. विशाल याने पुन्हा एकदा या प्लॅटफॉर्मचा यूज केलाय, चांगली गोलंदाजी, बॅक टू बॅक दोन हादरे. अगदी थोडस लेट झाले या चेंडूवर बघायचं झालं तर, कारण की स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता परंतु ज्या रेषेमध्ये यायचं होतं त्या रेषेमध्ये आले नाही आणि अगदी बॅटची एज लागली. तिथून फलंदाज बाद झालाय, नवीन बॅटर योगेश बनसोडे, लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतायत. मॅन फ्रॉम भोयाचा पाडा, कणेर या विभागातून बिलॉंग करतोय हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. कणेर शिरसार प्रीमियर लीग मध्ये या फलंदाजाला मात्र मॅन ऑफ द सिरीज मिळाली होती आणि अगदी या मैदानाचा अनुभव आहे. मॅन इन फॉर्म असंच म्हणावं लागेल आणि एकंदरीत आपलं पोटेन्शियल पुन्हा एकदा सिद्ध करावं लागेल, कारण की इथे दोन गडी बाद झाल्यात. चांगली सुरुवात करून दिल्यानंतर किरण गोवारी बाद झाला, त्याच्या मागोमाग रोहिदास सुद्धा बाद होऊन तंबूच्या आशेला गेलाय. म्हणजेच इथून पूर्ण दारोमदार, एकेंडने योगेश पाटील आहे, एकेंडने योगेश बनसोडे, एकाच राशीचे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. थोडीशी पिचिंग आपण बघू शकतायत योग्य त्या पद्धतीने होते, परंतु ज्या पद्धतीने म्हणायचं झालं तर यष्ट्या सोडून जाणारा मात्र इम्पॅक्ट बघायला मिळाला आणि हेच अजितजी मात्र दर्शवत असताना खूप चांगली गोलंदाजी. अगदी विशाल याचं कौतुक करावं लागेल, कारण की या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा दिल्यात आणि महत्वपूर्ण 2 विकेट टिपल्यात. वाखडण्याजोगे परफॉर्मन्स बघायला मिळालाय. स्कोर कार्ड आहे 20 रन्स 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. थँक्यू. चला स्पीडअप करायचा गेम थोडासा. खेळाडू मित्रांनो विनंती असेल, कारण की सेकंड इनिंग मध्ये आपल्यालाच फलंदाजी करायची आहे. गोलंदाजी मार्कवर थर्ड स्पेल मध्ये आपण बघू शकतायत सतीश जाधव याला आणलं जातंय. कालचा दिवस काय जबरदस्त पद्धतीने या गोलंदाजाला मात्र सन्मानित केलं गेलं चेंडू देऊन, कारण की फायफर या स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळालं. अगदी 5 चेंडूंमध्ये 5 विकेट घेण्याचा कारणामा आपल्याला बघायला मिळाला या मैदानावर. हा रेकॉर्ड सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सीझन 4 मध्ये
आणि अगदी सहा चेंडूंमध्ये सहा षटकार विघ्नेश खरपडेच्या नावावर बघायला मिळाल्या. ऑनसाईटला बुडवले गेले क्षेत्ररक्षक आहे. एकंदरीत एक धाव कम्प्लीट झालंय. फेकी होईल मोहित यावेळेस कलेक्शन करतोय. एक धावेनिशी धावफलक खलतं ठेवलं जात आहे. 21 या अंकांवर 21 रन्स ऑन कार्ड 21 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. सामंजस्यपणे क्रिकेट हाताळणं खूप गरजेची गोष्ट आहे. इथून विकेट गेल्या आहेत, परंतु म्हटलं की स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. जियांशी 11 कनेर संघाजी, परंतु तुम्हाला इथे मात्र परिपक्वता दर्शावी लागेल पुन्हा एकदा, कारण की क्रिकेट पुन्हा एकदा एक नवीन संधी नवीन जोशाने तुमच्या समोर घेऊन येते, कारण की नवीन संघ आहे समोर आणि तो सुद्धा मात्र हा सामना स्लो करणार नाही आहे. हलक्याशा हाताने टॅप केलं जातंय. सेन्सिबल सिंगल यावेळेस आपण बघू शकताय. योगेशच्या माध्यमातून परिपूर्ण खेळली जाते आणि एकेरीच्या मदतीने 22 रन्स ऑन कार्ड 2 गडीच्या मोबदल्यामध्ये 2.2 चेंडूंचा खेळ झालाय. अगदी ही फिगर खूप महत्वपूर्ण, 2-2 आकडा मात्र स्कोर कार्डवर लागला आहे. 22 धावा झालेल्या आहेत, 2 गडीच्या मोबदल्यामध्ये 2.2 चेंडूंचा खेळ झालाय. पुढे बॉल शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. खडे खडे तुम्ही स्ट्रोक खेळू शकत नाही, तुम्हाला चेंडूपर्यंत पोहोचावं लागेल. जर पॉईंटच्या रिझनमध्ये खेळायचं आहे, कव्हरच्या रिझनमध्ये खेळायचं आहे, तर चेंडूपर्यंत येणं खूप महत्वाची गोष्ट आहे. त्याकरिता एक गोष्ट आहे, यूज इज फुटवर्क. या दोन गोष्टी खूप महत्वपूर्ण असतात क्रिकेटमध्ये. चेंडू सरळ निघून गेलाय, डॉट बॉल. यावेळेस लिव्ह केलाय ऍक्युरेट, मात्र यावेळेस चेंडू पडलाय. आपलं काम चोख पद्धतीने यष्टी रक्षकाने सुद्धा मदत केलंय आणि फलंदाजाच्या माध्यमातून यावेळेस रिव्ह्यू घेतला गेलाय आणि चेक केलं जाईल. थर्ड अंपायर यांना यावं लागेल. फलंदाजी करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलाय, थर्ड अंपायर अशी तो जी व्यवहार आहे, आपल्याला यावं लागेल. चेक केलं जाईल. वाईट करिता मात्र पंचांच्या डिसिजनवर चॅलेंज केलंय. फलंदाजाच्या माध्यमातून हा रिव्ह्यू घेतला गेलाय. येस, वाईड असणार आहे. चांगला रिव्ह्यू म्हणावं लागेल, कारण की शफल झाल्यावर जाग्यावर होते स्थित आणि योगेश पाटीलांना ठाऊक होतं, स्वतःवर कॉन्फिडन्स होता आणि हा रिव्ह्यूसुद्धा सेफ असेल आणि एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डवर जॉईन झाले. 23 धावा या स्कोर कार्डवर, 23 रन्स ऑन कार्ड. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. आडवा पट्टा नेहमीच धोकादायक आहे. मी म्हटलं की युजेस फुटवर्क करावं लागेल तुम्हाला, परंतु परिपूर्ण आतापर्यंत चेंडूंचा विचार करायचा झाला तर 4 चेंडूंचा खेळ झालाय. अजून सुद्धा 2 चेंडूंचा खेळणं शेष आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सतीश. शफल झालाय जास्तीत जास्त, परंतु यावेळेस लॉंग स्टॉप रिझनला महत्वपूर्ण 4 धावा बायच्या रूपाने अर्जित होत आहे. धावा कोटोडी होत कुठल्याही पद्धतीने होत, परंतु धावा येणं गरजेची गोष्ट आणि धावफलक जाऊन पोहोचलंय 27 अंकांवर. थोडीशी गपलात करतोय मोहित मडवी, याला आपण बघू शकताय. संघाला लीड करतोय, संघाला गाईड करतोय. थोडेसे नवतरुण उभारते सितारे जास्तीत जास्त बघायला मिळतात या संघामध्ये आणि अगदी आई गावदेवी कुपर हा संघ मैदानाच्या आतमध्ये. एकंदरीत 3 षटकांचा खेळ झाला, 28 धावा या स्कोर कार्डवर लागल्या. 3 षटकांकरिता वेळ घेतला गेलाय, 14 मिनिटांचा वेळ घेतलाय, म्हणजेच येणाऱ्या 11 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटक हाताळायची आहे. चला स्पीडअप करा गेम, थोडीशी विनंती असेल, कारण की सेकंड इनिंगमध्ये आपल्यालाच फलंदाजी करायची आहे म्हणून बेनिफिट आपल्याला सुद्धा मिळाला पाहिजे, त्या कारणास्तव थोडीशी काही करायची आहे. 28 धावा स्कोर कार्ड लागल्या, 2 गडीच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ झालाय. गोलंदाजी ट्रॅकवर फोर स्पेलमध्ये स्वतः मोहित मडवी, याला आपण बघू शकतायत.
लीड करतोय या संघाला. एकंदरीत नवतरुण उभारता सितारा आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स राहिलाय. मागील 2 वर्षाचा विचार करायचा झाला तर प्रमोशन मिळालं, जिथे मात्र आपण म्हणू शकतात आयकॉनच्या भूमिकेमध्ये अग्री प्रीमियर लीगमध्ये खेळताना सुद्धा आपण या खेळाडूला बघितलं आणि यंदाच्या वर्षामध्ये सुद्धा आयकॉन म्हणून त्याची वर्णी लागली गेली. आई गौदेवी कोपर या संघाकडनं खेळताना यंदाच्या वर्षामध्ये बघायला मिळत आहे. प्रशांत चौधरी बाबू याला आपण बघू शकतात, स्वतः संघ मालक शॉर्ट फाईन लेगच्या रिझनमध्ये आहे. जितू बालन शॉर्ट थर्डमॅनच्या रिझनमध्ये, पॉईंट रिझनमध्ये धनंजय यांना आपण बघू शकतात, कव पॉईंटच्या रिझनमध्ये चांगला टप्पा यावेळेस आपण बघू शकतायत. एकंदरीत हाताळला गेलाय, चेडू सरळ निघून गेला एस टी रक्षक यांच्या हातकरण्यामध्ये. वेग आहे, योग्य तो टप्पा, हार्ड लेन हे ब्रह्मास्त्र आहे मोहित मडवी याचं. तुम्हाला सज्ज राहावं लागेल जेव्हा जेव्हा मोहित मडवी गोलंदाजी करेल, कारण की कौशल्य ठासून भरलंय या खेळाडूमध्ये, म्हणून तुम्हाला प्रत्येक चेंडूगणिक रेडी राहावं लागेल. तृतीय कव्हर्स खेळला गेलाय, सुंदर फटका आहे डीप कव्हरच्या रिझनमध्ये, प्रोटेक्शन आहे, फील्ड केलं जाईल. थोडंसं फंबल होत आहे परंतु धाव घेण्याकरिता प्रयत्न होणार नाही आहे, कारण की योगेश मात्र दोनच आपण बघू शकतात फलंदाज, एकेंडे योगेश पाटील, एकेंडे मात्र योगेश बनसोडे. आणि काय जबरदस्त पद्धतीने नवसई प्रीमियर लीग यंदाचं वर्ष नवसई गावामध्ये ती स्पर्धा हाताळली आणि त्या स्पर्धेमध्ये लगातार 6 चेंडूंवर 6 षटकार मारण्याचा कारनामा केला होता मिस्टर योगेश पाटील याने. नुकताच मात्र मागील आठवड्यामध्ये ही स्पर्धा पार पाडली गेली, परंतु इथे मात्र व्हीजीपीएल आहे आणि परिपक्वतेचं दुसरं नाव काय असेल तर वसई ग्रामीण प्रीमियर लीग. 29 धावा स्कोर काढावं लागल्यात, यावेळेस बेनिफिट असणार आहे लेफ्ट हँड बॅटर योगेश बनसोडे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा मोहित सज्ज होतोय. आकुडपदा चेंडू, परफ्यूम डिलिव्हरी आणि अगदी बॅटला स्पर्श करून गेलेला हा चेंडू आणि चांगलं एस टी रक्षण बघायला मिळालं सतीश जाधव याच्या माध्यमातून. फलंदाज बाद योगेश बनसोडेच्या खेळीला पूर्णविराम. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राजेश याला आपण बघू शकतायत. योगेश बनसोडे हा सुद्धा एक गाव एक फॉर्मॅट मधनं आणि राजेश सुद्धा एक गाव एक फॉर्मॅट मधनं एकाच संघातून खेळताना बघायला मिळत आहेत आणि वर्णी सुद्धा जीएनसी 11 कनेर या संघाकडनं लागले यंदाच्या वर्षामध्ये. यावेळेस फटका हवेमध्ये आहे, मिसामिंग स्ट्रोक आल्या, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु झेलवर जाण्याकरिता प्रयत्न सुद्धा केला नाहीये. या अगोदर सुद्धा आपण बघितलंय ज्या फलंदाजाचे झेल सोडले त्या फलंदाजाने खूप चांगली फलंदाजी केली आहे. जर्मान शिरवली संघाकडनं मात्र हेमंत जाधव याचा झेल सोडला आणि तिथून मात्र खूप मोठी धावसंख्या उभारली गेली, 90 आकडा गाठला गेला आणि तदनंतर या अगोदरच्या सामन्यामध्ये जवळजवळ 6 ते 7 झेल सोडले गेले. ऑन साईडला खेळलं जात आहे सुंदर पद्धतीने, इंटू द गॅपमध्ये एक धाव कम्प्लीट केली गेली आहे, दुसऱ्या धावीकरिता प्रयत्न नसणार आहे, एकच धावीवर समाधान व्यक्त करावं लागेल. म्हणून आल्या आल्या तुम्ही या खेळपट्टीवर मोठे स्ट्रोक खेळू शकत नाही आणि खास करून चांगली गोलंदाजी तुमच्या डोळ्यांसमोर आहे. 32 रन्स ऑन कार्ड, 32 धावा. स्कोर काढावं लागल्या, 3.5 चेंडूंचा खेळ झालाय. ऑन साईडला चेंडूला वळवलंय, अगदी आपण बघू शकताय तर डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. थोडस फंबल आणि फंबलचं कारण यावेळेस ब्रेक लावला आहे परंतु अचूक नाही आहे, रॉंग एंडने सुंदर पद्धतीने यावेळेस एस टी रक्षणाच्या माध्यमातून मात्र आपण बघू शकता नॉन स्ट्राईक एंडला आहे, म्हणजेच धावचीतच्या रूपाने हा खेळाडू बाद होईल. योगेश पाटील याच्या खेळीला लागतोय पूर्णविराम. थँक्यू. या आपण स्वागत आणि सन्मानाकडे वळूयात ज्याने 5 दिवस खूप सुंदर पद्धतीने पंचगिरी केली वसई ग्रामीण प्रीमियर लीगच्या माध्यमातून. जवळजवळ 4 सीझन आशुतोषजी विभारे यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान केला जातोय मुख्य व्यासपीठावर. खूप चांगल्या पद्धतीने पंचगिरी राहिलंय आशुतोषजी विभारे, मात्र कंटिन्यू करू शकत नाहीये या 2 दिवसामध्ये आणि नक्कीच त्यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान वसई ग्रामीण प्रीमियर लीगच्या माध्यमातून विद्यमान खजिनदार संजयजी घरत यांच्या माध्यमातून सन्मानित केलं झालंय. थँक्यू सो मच आशुतोषजी विभारे, खूप चांगल्या पद्धतीने आपण डिसिजन पोहोचवले आहेत, कारण की पंचगिरी सुद्धा
एवढा प्रेशर मध्ये करणं खाऊ गोष्ट नाहीये, परंतु खूप चांगल्या पद्धतीने आपण बघू शकताय डिसिजन दिले गेले 33 अंकांवर. स्कोर कार्ड चार गडीच्या मोबदल्यामध्ये चार षटकांचा खेळ झालाय. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आवल्या होत्या आणि तिथून मात्र हा कुठेतरी ब्रेक लावला गेलाय, धावसंख्येवर अंकुश लावला गेलाय. कारण की म्हटलं होतं कारण की संध्याकाळचं सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा येणं थोडस कुठेतरी मात्र पोषक नाहीये, म्हणून खेळपट्टीवर तग लावून राहणं, उभं राहणं खूप महत्वाची गोष्ट. इथून राजेश नो डाऊट खूप सुंदर पद्धतीने फलंदाजी करतोय, परंतु इथे मात्र आपल्या टॅलेंटला गवसणी द्यावी लागेल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आपण बघू शकताय. चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने जात असताना चेंडू प्लेन मिस, चेंडू बॅटचा समन्वय होऊ शकला नाहीये. 33 अंकांवर चार गडी बाद 4.1 चेंडूंचा खेळ झालाय. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सतीश सज्ज होतोय. यावेळेस ऑन साइडला मी म्हटलं होतं टॅलेंट आहे या खेळाडूमध्ये आणि टॅलेंट दर्शवत असताना अखेरकार तो षटकार येतोय. षटकार आणि कॉन्फिडन्स वाढेल. 6 थँक्यू. जे खेळाडू आहेत त्या ठिकाणी छोटी मुलं त्यांना विनंती करेन, चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये फेकायचा आहे. 39 रन्स ऑन कार्ड देर आहे और दुरुस्त भी आहे, कारण की धावसंख्येला जर आकार द्यायचा असेल तर या एंडने फलंदाजी चांगली होणं खूप गरजेची गोष्ट आहे. यावेळी चेंज ऑफ पेस ओळखलाय, बॅकलिपचा व्यवस्थित उपयोग, चेंडू वरती केला प्रहार, चेंडू सरळ निघून गेलाय. लॉंग ऑन सी मारेच्या पार. 6 तुमको क्या लगा था कि लौटेंगे नहीं, जब तक तोड़ेगा नहीं तब तक छोड़ेगा नहीं. 45 रन्स ऑन कार्ड चार गडीच्या मोबदल्यामध्ये 4.3 चेंडूंचा खेळ झाला. आता मात्र लयबद्ध होत असताना राजेश गोरखने, राजे या नावाने जास्तीत जास्त प्रसिद्धी आहे, कणेर या गावातून बिलॉंग करतोय आणि आज मात्र आपलं पोटेन्शियल तपासत असताना पुलटा चेंडू सोडणार नाहीये. आबल मुझे मार, बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक, 3 इन अ रो षटकार. आणि जसे मात्र 3 चेंडूंमध्ये 3 षटकार, अर्थातच 500 रुपयांचं कॅश प्राईज जे लागलं गेलं होतं बाला सर्वोदय यांच्याकडनं आणि अगदी मात्र यावेळेस सलग 3 षटकार आलेत. 51 धावा 4 गडीच्या मोबदल्यामध्ये 4.4 चेंडूंचा खेळ झालाय आणि आता मात्र बॉडी लँग्वेज थोडीशी पॉझिटिव्ह होत असताना डगआउटमध्ये टाळ्यांचा गजर येतोय आणि हे करणं खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे. सतीश यावर आक्रमण चढवलं जात आहे या राजेश पुन्हा एकदा सज्ज होतोय बॅटिंग स्टान्सवर. यावेळेस बॅटची एज लागले, झेलपात होण्याची संधी ओहो यावेळेस नजर लागले, परंतु आपलं काम चोख पद्धतीने पार पाडलंय राजेशाने, कारण की धावेला गती दिलंय. स्कोर कार्ड आहे 4.5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 51 धावा अर्धी फळी तंबूच्या आशेला. चला थोडासा सेव्ह करायचा आहे गेम. 51 धावा स्कोर कार्ड लागल्यात, 5 गडीच्या मोबदल्यामध्ये 4.5 चेंडूचा खेळ झालाय. गोलंदाजी ट्रॅकवर सतीश, अगदी पहिला चेंडू डॉट हाताळल्यानंतर लगातार 3 चेंडूंमध्ये 3 षटकार आले आणि नक्कीच कमबॅक केलाय गोलंदाजाने. विकेटचं पतन झालंय, अर्धी फळी तंबूच्या आशेला झालंय. नवीन फलंदाज अमित पाटील मान फ्रॉम नवसई मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुला लाईनची डिलिव्हरी बॅकफुटला गेलेत, जबरदस्त पॉवरफुल हिट, हाय हॅलो टाटा बाय बाय. 6 षटकाराची मोहर.
आणि या सहाच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 57 रन्सवर कार्ड. आल्या आल्या मात्र खबर घेतले अमित याने सुद्धा. मी म्हटलं की फलंदाजी स्ट्रॉंग आहे म्हणून इथे काहीही न डगमगता न हरता आल्या आल्या मोठा प्रहार केलाय. आणि थोडंसं महागडं षटक, बरंच महागडं षटक म्हणावं लागेल कारण की 24 धावा एकंदरीत. म्हणून क्रिकेटमध्ये मोमेंटम शिफ्ट व्हायला वेळ लागत नाही आणि मोमेंटम शिफ्ट झालंय. राजेशाने प्रहार केले, तदनंतर विकेट गेला, तदनंतर आल्या आल्या षटकार आलाय. 57 धावा स्कोर कार्ड लागल्यात. 5 गडीच्या मोबदल्यामध्ये एकंदरीत गोलंदाजाला सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. आणि शेवटचा अंतिम षटक हाताळण्याकरिता स्वतः कर्णधार कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट मैदानाच्या आतमध्ये मोहित याला आपण बघू शकताय. एक एंडने संजय पाचरळकर याला आपण बघताय, एक एंडने अमित आहे. यावेळेस ऑन द राईस खेळण्याचा प्रयत्न ऑन साईटला अगदी आपण बघू शकताय प्रहार करण्याचा. या एंडने फलंदाजी थोडीशी मात्र आपण बघू शकताय हार्ड आहे कारण की हवेचा जो थोडासा आहे त्या कारणास्तव चेंडू मात्र थोडासा आतमध्ये येतोय. परंतु जर तुमच्यामध्ये कणखर फटकेबाजी असेल तर तुम्ही त्या दिशेने सुद्धा स्ट्रोक खेळू शकताय. त्याकरिता आत्मविश्वास गरजेची गोष्ट आहे. समोरच्या दिशेने उडवलंय फटका जास्तीत जास्त हवेमध्ये. क्षेत्ररक्षण अव्वल दर्जाचं झालंय. क्या बात है यार. राहुल याच्या माध्यमातून झेल टिपलाय परंतु पंचांनी मात्र या ठिकाणी रिक्स घेतली नाहीये. आणि पुन्हा एकदा आशुतोषजी व्यवहारे सर यांना यावं लागेल. चेक केलं जाईल आणि बघायचं झालं तर मार्जिन ऑफ एरर आहे बाउंड्री लाईन आणि तदनंतर खेळाडूमध्ये. म्हणून कुठल्याही संघांमध्ये या ठिकाणी समान न्याय मिळाला हवा त्याकरिता मात्र हे चेक केले जाईल. ओ यू टी आउट असणार आहे कारण की रूप खूप मागे होतं. आणि अगदी ज्या पद्धतीने GH11 कनेरच्या डगआउटमध्ये आवाज झाला त्या कारणास्तव पंचाने मात्र रिस्क घेतली नाही आहे. आणि चेक केलं गेलंय आणि युट्यूबच्या माध्यमातून मात्र जिथे मात्र मामला गंभीर आहे तिथे पाटील नेटवर्क खंबीर आहे. आणि नक्की सर्वांना विनंती असेल की जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपण सबस्क्राईब करा कारण की 700 ते 800 सबस्क्रायबर बाकी आहेत 1 लाख सबस्क्रायबर होण्याकरिता. 673 अजून सबस्क्रायबर हवेत. डान्सिंग ऑफ द ट्रॅक बॅटची एज अँड टेकन. ओहो नजर लागले असंच म्हणावं लागेल. सुधीर आला पावली परत. दोन विकेट गेल्यात आणि अगदी आपण बघू शकताय आल्या पावली सुधीर याला सुद्धा परतावं लागलंय. एकंदरीत 57 अंकांवर 7 गडी बाद झाल्यात. 5.3 चेंडूंचा खेळ झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुषार किणी याला आपण बघताय. तुषार इंटरप्राइजेस सर्व्हिस सर्वा तेच तुषार किणी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आल्या आला मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. हॅट्रिक कंप्लीट केली जाईल का. यस इट इज. हॅट्रिक कंप्लीट केली जाते. या अगोदर आपण सुजीत याला बघितलं आणि आता मात्र मोहित याला आपण बघतोय. सुंदर पद्धतीने अगदी मोहित करून टाकणारी गोलंदाजी. फलंदाज बाद. आणि अगदी म्हणायचं झालं तर जी गाडी पटरीवरून व्यवस्थित धावली होती 5व्या षटकामध्ये ती 6व्या षटकामध्ये पटरीवरून खाली उतरले. आणि धावसंख्या जाग्यावर स्थिर आहे, जाग्यावर स्तब्ध आहे 57 अंकांवर. कृपेश पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकताय. 57 अंकांवर 8 गडी बाद 5.4 चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही इथे येणारे 2 चेंडू आहेत. एक एंडने अमित आहे कारण की अमिताच्या बॅटमधनं 1 चेंडूंमध्ये 6 धावा आल्यात परंतु तो नॉन स्ट्राईक एंडलाच उभा आहे. आणि विकेट हॅट्रिक आलंय म्हणजेच धनेजी वझे यांच्याकडनं सुद्धा 500 रुपये कॅश प्राईज लागलं होतं आणि ते 500 रुपये कॅश प्राईज आपल्याला मोहित मडवीच्या नावाने जाताना बघायला मिळतील. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. 57 धावा लागल्या गेल्यात. गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा मोहित. यावेळेस काय जबरदस्त डिलिव्हरी आपण बघू शकतात. ॲक्युरसी दर्शवली गेलंय. परफॉर्मन्स काय दर्शवला गेलाय. का मला आयकॉन म्हणून निवडलंय. जरी माझं वय कमी असलं तरी सुद्धा खेळाच्या माध्यमातून मी मात्र माझी जी परिपक्वता आहे ती मोठी ठेवतोय.
नेहमीच माझा स्तर उंचडवतं हे मैदानाच्या आतमध्ये दर्शवलं जात आहे. अगदी वाखंड जोके गोलंदाजी, जी धावसंख्या एक मोमेंटला वाटत होती की 70 घरामध्ये जाईल, परंतु आतापर्यंत 58 धावेंवर स्टॉप केले. शेवटचा अंतिम चेंडू या इनिंग मधील फेस करेल अमित पाटील. शेवटचा अंतिम चेंडू आखू टप्प्याचा आहे. ऑन साइडला चेंडू लबडवला इंटू द गॅपमध्ये, महत्वपूर्ण मोमेंटम शिफ्ट करून देणारा चौकार आणि धावसंख्या फ्लाय झाले 62 या अंकांवर, अर्थातच विजयाकरिता 63 धावांचं लक्ष. चला जीएनसी 11 कनेर प्लीज, आपण मैदानाच्या आतमध्ये क्विकली उतरायचं आहे. थोडीशी विनंती असेल, कारण की बघा सूर्य अस्ताला चाललाय. कालच्या दिवसासारखं बॅड लाईटला सामोरं जावं लागणार नाही, याकरिता थोडेसे प्रयत्न करा, थोडंसं हरिअप करायचं आहे, विनंती आहे. चला आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. प्रदीपजी धोदडे, त्यानंतर त्यांच्या समवेत सोंगपाल यांना सुद्धा आपण बघू शकतात. कल्पेशजी पाटील आहेत मुख्य व्यासपीठावर, पंकज पाटील, संदेश दळवी यांना आपण बघताय, राहुल किनी आहेत, रोहिदास याला सुद्धा आपण बघू शकतात माझा आस्वाद घेत असताना. आणि आज संपूर्ण दिवसामध्ये अगदी आज महाशिवरात्रीसारखा महत्वपूर्ण सण असून सुद्धा संजयजी घर सकाळच्या 17 उपस्थित आहेत. आणि म्हणायचं झालं तर खूप चांगल्या पद्धतीने काम केलंय या स्पर्धेच्या माध्यमातून. एकंदरीत 62 धावा लागल्या, 63 धावांचं लक्ष हे समोर असणार आहे. संध्याकाळच्या 17 आहे, संध्याकाळच्या 17 म्हणायचं झालं तर या धावा सुद्धा तेवढ्या चॅलेंजिंग असणार आहेत, कारण की समोरच्या संघामध्ये गोलंदाजी सुद्धा तेवढी आहे. संजय पाचाळकर सारखा एक गोलंदाज असणार आहे, एकीकडे किरण गोवारी सुद्धा असेल. बघायचं झालं तर या गोलंदाजीवर कशा पद्धतीने प्रतिउत्तर असेल, काय घडेल आणि काय बिघडेल यावर लक्ष असणार आहे. चला जास्त वेळ घेऊ नका, क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये दोन फलंदाज, चला आपण मार्गस्थ व्हा. जतपुरी सामन्याला सुरुवात होईल, पुन्हा एकदा आपण देऊया एक सुंदर असेच गीतेला संधी आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये बोलणार आहोत. धावा स्कोरकार्ड लागल्या गेल्यात, एकंदरीत 63 धावींचं लक्ष हे समोर आहे. आणि या धावींचा पाठलाग करण्याकरिता दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. विकेट हॅट्रिक करिता 500 रुपयांचा कॅश प्राइस लागला गेलाय. जीएनसी 11 कनेर संघाचे संघ मालक, आज त्यांचा वाढदिवस सुद्धा आहे, वैभवजी बनसोडे यांच्याकडनं हे कॅश प्राइस लागलंय. स्ट्राइक एंडला फलंदाज राहुल, नॉन स्ट्राइक एंडला फलंदाज सौरभ याला आपण बघू शकतायत. गोलंदाजी ट्रॅकवर संजय पाचाळकर फर्स्ट फिल हाताळण्याकरिता आलाय. मिड ऑफ आपण बघू शकताय, 30 सर्कलच्या आतमध्ये आहे. तदनंतर यावेळेस शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर घेतलं गेलंय राजा याला आपण बघू शकताय. तदनंतर कव्हर पॉईंटच्या रिझनमध्ये सुधीर तैनात आहेत. तुषार किणे यांना बघू शकतायत पॉईंटच्या रिझनमध्ये. स्टार्ट ऑफ द मॅच, दोन्ही संघांना शुभेच्छा. ऑन ड्राईव्ह केलाय पहिला चेंडू आपण बघू शकतायत. किरण गोवारी कीप अँड काम राहणारा आपण बघू शकतात हा खेळाडू आहे. काय जबरदस्त पद्धतीने या खेळाडूने सुद्धा परफॉर्मन्स दाखवला आहे. 63 धावींचं लक्ष आहे आणि एकंदरीत 63 धावींचा लक्ष्यांचा पाठलाग करायचा असेल तर तुम्हाला 10.33 सरासरीने धावा या स्कोरकार्डवर लावाव्या लागतील. सिंगल घेतली गेलंय, खातं ओपन झालंय सांघिक आणि त्यानंतर वैयक्तिक. यावेळेस सरळच्या दिशेने मात्र चेंडूला फोर्स केलंय, भविष्यवाणी झाली होती आणि भविष्यवाणीमध्ये परिपूर्ण 6 धावा षटकार. काय जबरदस्त कलात्मक फटका आपण बघू शकतात अगदी सरळ रेषेमध्ये आणि अगदी आपण बघू शकतात क्रिकेटमधील सौंदर्य लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन जो सर्वात सुरक्षित फटका त्या दिशेने चेंडू खेळला. 6 धावींची मोहर येत असताना स्कोरकार्ड जाऊन पोहोचलाय 7 अंकांवर, 2 चेंडूचा खेळ झालाय. यावेळेस मात्र हो पंचांनी सिग्नल दिलाय की हा नो असणार आहे
अगदी लक्ष्मण रेषा ओलांडली गेलंय गोलंदाजाच्या माध्यमातून, आणि जिथे मात्र आपण बघू शकताय तर पुन्हा एकदा अर्जुन चक्र फिरवताना आपल्याला बघायला मिळतील. यस, तिथे मात्र चक्र फिरवलंय पंचांच्या माध्यमातून. भीम अर्थातच आपण बघू शकताय तर नोचा इशारा आहे आणि चेंडू मात्र फ्री टचणार आहे. आठ धावा स्कोरकडे लागल्या गेल्यात. फ्रीडचे सिग्नल मैदानाच्या आतमध्ये ऑन असणार आहेत. अगोदरचा चेंडू ऑन साइड लाईन टू द गॅप खेळला गेलाय. लॉंग चेस आहे अमित पाटील करिता आणि चेंडू सरळ निघून गेलाय इन टू द गॅप. नो चान्स फॉर द फिल्डर. गेट इट. फोर रन, चार धावा. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 12 अंकांवर. 12 रन्स ऑन कार्ड. 3 चेंडूंचा खेळ झालाय. इंटू द गॅप खेळला गेला. अगदी आपण बघू शकतात मनसोक्त फलंदाजी करत असताना, कारण की हा सामना खूप महत्वाचा आहे. आई गावदेवी कोपरिया संघाकरिता सुद्धा संजीव पाचळकर थोडासा महाग ठरला जातो या षटकामध्ये, परंतु कम बॅक केलाय. शोर बदललाय. अगदी ओव्हर द विकेट टाकत होता, तदनंतर राऊंड द विकेटने गेलाय. चेंडू जातोय सरळ डॉट बॉल. 12 अंकांवर स्कोर कार्ड आपण बघू शकतात. एकंदरीत 63 धावेंचा पाठलाग करावयाचा आहे. सुरुवात कशी होते हे महत्वाचं नाही, परंतु जिथून मात्र तो सुरुवात अंजामपर्यंत जातोय की नाही हे खूप महत्वाचं आहे, कारण की रिझल्ट हा मात्र आपल्या दिशेने लागणं खूप महत्वाचं आहे. म्हणून क्रिकेटमध्ये आम्ही नेहमीच म्हणतो की तुम्ही आगाजने नाही तर तुम्ही तुमच्या अंजामाने ओळखले जाता. यावेळेस काय जबरदस्त फटका. ऍब्सोल्युटली सुपर बॅटिंग. स्क्वेअर कट न जाकत भरावा. चौकार, चार. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, फिरतीच्या झुल्यात झुलवा. 16 धावा स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. अगदी 5 चेंडूंचा खेळ झालाय. सुंदर पद्धतीने स्क्वेअर कटचा फटका. अगदी चेंडू निघून गेला. लॉप्टेड स्क्वेअर कट आणि 4 धावींची मोहर. हलक्याच्या हाताने आपण पुष्ट सन्मानपूर्वक खेळलंय. या शॉर्टमॅडनच्या रिझनमध्ये, शॉर्टमॅड विकेटच्या रिझनमध्ये स्वतः किरण गोवा रिफील्ड करत आहेत. एकंदरीत धावफलक जाऊन पोहोचले 17 अंकांवर. कम्पॅरिझन करायचं झालं तर जियांशी 11 कनेरिया संघाने सुद्धा 17 धावेने स्टार्ट केली होती, आणि जिथून मात्र पावलावर पाऊल ठेवून अगदी पहिल्या षटकामध्ये सुद्धा आपण बघू शकतो 17 धावा आल्यात. कम्पॅरिझन तर व्यवस्थित आहे, परंतु हे कम्पॅरिझन विजयी होऊन देईल का? काय घडेल, काय बिघडेल? जाऊया आपण सेकंड ओव्हरमध्ये. तत्पूर्वी आपण घेऊया सुंदर अशी धून. सेकंड ओव्हरमध्ये अगदी पॉवर प्लेचं बंधन आहे. दुसरं ओव्हर मार्गस्थ आणि रोहिदास या गोलंदाजाला आणलं गेलंय. अनुभवाची काहीच कमी नाही, परंतु इथे खरी गरज असणार आहे जियांशी 11 कनेरिया संघाला चांगल्या स्थितीमध्ये जर आणायचं असेल तर रोहिदास याची गोलंदाजी चांगली होणं खूप गरजेची गोष्ट. परंतु फलंदाज अक्युरेट होतोय. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय चेंडूला. चेंडू सरळ निघून गेला बॅकवर्ड पॉइंटच्या रिझन मध्ये. वेगाने फरार. 4 धावा, चौकार. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड 21 रन्स ऑन कार्ड. 1.1 चेंडूंचा खेळ झालाय. चांगली फलंदाजी अगदी सौरव याला आपण बघू शकतायत. पुढे धाडलं गेलंय आणि एकंदरीत मनसुबे क्लिअर आहेत आई गावदेवी कोपऱ्या संघाचे. यावेळेस पुन्हा एकदा जबरदस्त फटका. वन शॉट, वन बाव. 4 धावा. चेंडू पुन्हा एकदा निघून गेलाय डीप कव्हरच्या रिझन मध्ये. चौकाराची मोहर, 4. VGPL बघायला चाललो. वसई ग्रामीण प्रीमियर लीगचा थरार आज आपण शिरसाडच्या मैदानावर बघू शकतायत. अगदी संध्याकाळचं सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये हा सामना रंगतदार स्थितीमध्ये येईल, नो डाऊट. परंतु सुरुवात कणखर झालंय. दोन्ही फलंदाजाने अटॅकिंग फलंदाजी केली आहे. दोन्ही एंडने, अगदी समोरचं एंड असो मागचं एंड असो, दोन्ही एंडने चांगली फलंदाजी झाली. 25 अंकांवर स्कोर कार्ड. 25 रन्स ऑन कार्ड. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा रोहिदास. यावेळेस थोडासा आतमध्ये चेंडू आणला आहे. ही लेंथ खूप महत्वपूर्ण आहे रोहिदास करिता. प्रत्येक डॉट बॉल कॉन्फिडन्स लेवल वाढवणार आहे आणि त्या कॉन्फिडन्स लेवलला मात्र अजून उंच करावं लागेल,
कारण की एकंदरीत रिक्वायर रन रेट थोडंसं कमी होत असताना 25 धावा लागल्या गेल्या आहेत. एकंदरीत 27 चेंडू आहेत आणि 38 धावेंचं लक्ष हे अजून सुद्धा समोर आहे. पुन्हा एकदा आतृदी कव्हर्स काढला. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये राजेश आहे, फील्ड करतोय, वेगाने येतोय, चांगली फेकी झाले आणि चांगल्या पद्धतीने कलेक्शन सुद्धा होत असताना एकच धावेंवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले. 26 रन्स ऑन कार्ड, 26 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. 1.4 चेंडूंचा खेळ झालाय. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा रोहिदास. यावेळेस काय जबरदस्त फटका, पॉइंटच्या डोक्यावर चेंडूला लॉफ्ट केलंय, चेंडू झालाय रफू चक्कर, 4 धावा. ऑन पब्लिक डिमांड ज्या पद्धतीने आपण बघू शकताय, तर सुंदर पद्धतीने लॉफ्ट केलं अगदी कब पॉइंटच्या रिझन मध्ये आणि सुंदर मेरिटनुसार खेळतायत राहुल. जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस रिव्हर्स रोगाडम करण्याचा प्रयत्न फॉलो केलं गोलंदाजाने. अगदी ब्लॉकरला चेंडू हाताळला गेला, चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड बघायला मिळालं आणि जसा मात्र हा स्ट्रोक आला थोडंसं स्मित असे आलंय संजय घरत यांच्या चेहऱ्यावर, कारण की हा स्ट्रोक लयला जास्त खेळताना बघायला मिळत नाही. परंतु मी म्हटलं की क्रिकेट हे मॉडर्न क्रिकेट आहे आणि ज्या पद्धतीने आपण बघू शकतात आज प्रोफेशनल क्रिकेटमध्ये रिव्हर्स स्ट्रोक हा मात्र जशा पद्धतीने म्हणायचा झाला तर लाडू आहे. अगदी सहज सोप्या पद्धतीने मात्र खेळले जात आहेत, परंतु त्याकरिता सुद्धा स्ट्रोक करण्याकरिता तुम्हाला आय हँड कोऑर्डिनेशन या दोन्ही गोष्टींचं खूप महत्व आहे. दोन षटकांचा खेळ झाला, अगदी दोन्ही पॉवर प्ले नावे केले आहेत आई गावदेवी कोपर या संघाने, कारण की पहिल्या षटकामध्ये 17 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये आल्यात 14 धावा. 31 अंकांवर स्कोर कार्ड. आणि सकाळच्या सत्रामध्ये आपण बघू शकताय जो पहिला सामना झाला त्यामध्ये 61 धावा, दुसऱ्या सामन्यामध्ये 66 धावा, तिसऱ्या सामन्यामध्ये 70 धावा, चौथ्या सामन्यामध्ये 79 धावा, पाचव्या सामन्यामध्ये 90 धावा आणि सहाव्या सामन्यामध्ये 90 धावा. आणि या सामन्यामध्ये आपण बघू शकताय तर स्कोर कार्डवर 62 धावा लागल्यात. म्हणजेच काय तर धावा सुद्धा आल्यात आणि गोलंदाजी सुद्धा चांगली झाली आहे. गोलंदाजी आणि फलंदाजी या दोघांना मात्र साथ देणारी ही खेळपट्टी आहे. थर्ड स्पेलमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर संजय ऑन साईडला वळवलं गेलंय. क्षेत्रक्षक आहे स्कोर लेगच्या रिझन मध्ये, वेगाने पुढे सरसावतात योगेश बनसोडे. थोडस बंबल झालंय, पापनी लवते ना लवते चित्याच्या चपळायने या दोन धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही स्लिपी, मैदानाच्या आतमध्ये तुम्ही स्लॉपी होऊ शकत नाही आहेत आणि म्हणून इथे जरास चुकी झाली आणि या चुकीचं भुगतान अगदी आपण बघू शकतायत 1+1 अशा दोन धावा या स्कोर कार्डवर रचित होत आहेत आणि दुहेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले. 33 रन्स ऑन कार्ड, 33 धावा या स्कोर कार्ड वर लागल्या गेल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा संजय. यावेळे जबरदस्त काय ऍक्युरसी, तेज तर्रार डिलिव्हरी बघायला मिळाली. अगदी 140 किलोमीटर पर आवर या वेगाने चेंडू मात्र यष्टी रक्षकाच्या हातकंडामध्ये गेलाय आणि योगेशजी पाटील सुद्धा हात सोडतायत, कारण की एवढा तेज तर्रार डिलिव्हरी होती याकरिता ओळखला जातोय संजय. 99,330 सबस्क्रायबर पाटील लढूच्या माध्यमातून फुलटॉस चेंडू ऑन साइडला कन्वर्ट केला गेलाय, परंतु क्षेत्ररक्षक ओहो इंडिया गेट दो टांगों के बीच में से गेंद फरार होती हुई, 4 रन चौका. तिथे मात्र धावसंख्या रोखायची आहे तिथे मात्र धावा या बहाल केल्या जात आहेत आणि अगदी पब्लिक डिमांड लैलाचं गाणं होऊन जाऊ द्या अशी डिमांड आली होती आणि जिथे आपण बघू शकतात हा चौकार सुद्धा आलाय. चांगली फलंदाजी करत असताना राहुल मैदानाच्या आतमध्ये, गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होतोय संजय पाचाळकर. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, सुंदर पद्धतीने चेंडू ड्राईव्ह झाला. यावेळेस अगदी आपण बघू शकतात हॅमस्ट्रिंग आहे थोडीशी कमरेमध्ये संजय याला, कारण की एक वेगवान गोलंदाजाला फिटनेसवर भर देणं सुद्धा खूप गरजेची गोष्ट आहे. नक्कीच इथे मात्र लक्ष असणार आहे येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 20 आणि 20 चेंडूंमध्ये 26 धावेंचं लक्ष हे अजून सुद्धा समोर आहे. सामना मात्र सहजरित्याने आपल्या पल्ल्यामध्ये टाकत असताना
आई गावदेवी कोपरा संघ काहीतरी करामत करावी लागेल जियांशी इलेव्हन कनेरिया संघाला. आकुडप्याचा चेंडू ऑन साईटला अपलाईन स्ट्रोक होता परंतु कन्व्हिन्सिंग आहे आणि चेंडू पुन्हा एकदा निघून जातोय डीप फाईन लेगच्या क्षेत्रातनं. चांगला फाईन शॉट, चार धावा चौकार. म्हणायचं झालं तर डोळ्यांसमोर मात्र काळोख आला असेल या चेंडूने, परंतु बॅट फिरवली होती आणि जिथून मात्र या चार धावा कन्व्हिन्सिंग पद्धतीने जॉईंट होत आहेत. स्कोरकार्ड आहे की 40 अंकांवर 41 रन्स ऑन कार्ड, 2.5 चेंडूंचा खेळ झालाय, विजयाकरिता 19 चेंडू आणि 22 धावांचं लक्ष आहे. योग्य त्या पद्धतीने वाटचाल होत असताना चेझिंग खूप आसानीने करत आहे. यावेळेस खराब लाईन आहे, पंच वळतायत, हळूहळू वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डवर रजिस्ट झाले. एक अतिरिक्त धावेने धावफलक 42 अंकांवर. 19 चेंडू आणि 21 धावांचं लक्ष. हळूहळू धावा आणि चेंडूमधील अंतर कमी होत असताना, कारण की राहुल याने खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी केली, तदनंतर सौरभ याने सुद्धा चांगल्या पद्धतीने फलंदाजी केली, चांगली पार्टनरशिप बिल्ड झाले. ऑन साईडला खेळला गेलाय या मिडविकेटच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, परंतु यावेळेस पुन्हा एकदा चुकी. ओहो, एक इंडिया गेट आपण बघू शकताय चर्च गेटला आहे, एक इंडिया गेट दिल्ली मध्ये आहे आणि एक इंडिया गेट मैदानाच्या आतमध्ये. चेंडू पुन्हा एकदा, चार धावा चौकार. चाळीस धावा स्कोर कार्ड लागले आहेत. एकंदरीत 18 चेंडू आणि विजयाकरिता 17 धावांचं लक्ष. पुन्हा एकदा तेच बघायला मिळतंय, क्षेत्ररक्षण खराब झालंय, खराब क्षेत्ररक्षणाचा मोबदला दोन्ही फलंदाजाने घेतलाय. इथे धावा मात्र रोखण्याकरिता तुम्हाला प्रयत्न करायला पाहिजेत. यस, जो वॉटर बॉक्स आहे तो व्यवस्थित आपण लावून घ्यायचा आहे. चिराग, जो वॉटर बॉक्स आहे तो व्यवस्थित आपण लावून घ्या. जी फळी आहे स्वतः किरण गोवारी आपण बघू शकतायत. एकंदरीत फोर्थ स्पेलमध्ये आणला गेलाय, कारण की इथे मात्र 18 चेंडू आहेत आणि 17 धावा, म्हणजेच काही तर अंतर कमी झालंय चेंडूमधील आणि धावेंमधील. चांगल्या पद्धतीने फलंदाजी गरज होती संघाला आजच्या दिवसामध्ये विजय संपादन करण्याची, आणि एकंदरीत चांगल्या पद्धतीने सुरुवात करून दिली क्षेत्ररक्षकाने. मात्र थोड्याशा धावा बहाल केल्या आणि तिथून एक चांगल्या स्थितीमध्ये आहे. 46 धावा स्कोर कार्ड लागल्यात, 18 चेंडू आणि 17 धावांचं लक्ष हे समोर आपल्याला बघायला मिळत आहे. यावेळेस आकुडप्याचा चेंडू, परंतु क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा तीच चुकी आणि अगदी आता मात्र आपण बघू शकताय हतबल झालेत प्रेक्षक सुद्धा की काय घडलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये. एवढे झेल सुटले आहेत की प्रश्न उत्तर आहेत संघ मालकाला. पुढच्या वर्षी मात्र असे गोलंदाज आणि फलंदाज घेतील की ज्यांना मात्र झेल येतोय, कारण की तेवढे झेल सोडलेत आणि हा रेकॉर्ड आहे यंदाच्या वर्षामध्ये झेल सोडण्याचा. जिथे झेल उडतोय तिथे पहिल्यांदा मात्र प्रश्नचिन्ह की हा झेल घेतला जाईल की नाही. आता प्रेक्षक वर्ग सुद्धा स्वतःला विचारत आहेत. एकंदरीत झेल सुटलाय आणि झेल सुटल्यानंतर मॅच सुद्धा सुटत असताना हळूहळू आपण बघू शकतायत विजयाच्या दिशेने आगेकूच होत आहे. ऑन साईडला खेळला गेलाय, राजेश तैनात आहे मिडविकेटच्या रिझर्वमध्ये, फील्ड केलं जाईल. एकंदरीत या अगोदरच्या मॅचमध्ये क्षेत्ररक्षण खूप अव्वल दर्जाचं झालं होतं जियांशी इलेव्हन कनेरिया संघाकडनं, परंतु अगदी सकाळच्या सत्रातनं संध्याकाळच्या सत्रामध्ये हा सामना खेळतायत आणि थोडंसं क्षेत्ररक्षण ढिसाळ पद्धतीचं बघायला मिळालंय. 50 धावांची भागीदारी सुद्धा कंप्लीट होत आहे. ऑन साईडला फटका चांगला आहे अमित पाडील, परंतु दर्शक बनताय. आणखी एक फटका, फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. फटका सुंदर आणि धावा मिळतात अति सुंदर, 56 धावा या स्कोर कार्ड वर. एकंदरीत विजयाकरिता अजून सुद्धा 7 धावांचं लक्ष आहे.
चेंज ऑफ पेस, परंतु पॉइंटच्या रिजन मध्ये पुन्हा एकदा लॉफ्ट केलंय, अर्थातच षटकाराची मोहर. व्हॉट अ स्ट्रोक, शॉट ऑफ द इव्हिनिंग, सहा धावांची मोहर, षटकार. विजयाकरिता एक धावेंचं लक्ष आहे, 62 धावेंची भागीदारी यावेळेस बघायला मिळतंय. काय जबरदस्त फलंदाजी, अगदी नवतरुण उभारते सितारे. आणि पुन्हा एकदा यांनी मात्र फिनिश सुद्धा केलाय सामना. क्या बात है यार, राहुल लैला आणि सौरभ चौकार येतोय आणि चौकाराच्या साह्याने स्कोर कार्ड मात्र विजय स्ट्रोक 66 अंकांवर डॉमिनेशन दर्शवलं गेलं. आणि अगदी नेट रन रेट मध्ये सुद्धा आपल्याला हा बदल बघायला मिळेल. अगदी म्हणायचं झालं तर जवळजवळ 3.5 चेंडूंमध्ये सामना फिनिश आणि एकंदरीत 13 चेंडू राखून मात्र जिंकतोय. नेट रन रेट वर याचा असर बघायला मिळेल. मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने आपण बोलतोय, नो डाऊट, ज्याने मात्र 14 चेंडूंमध्ये 43 धावेंची इनिंग आकारली, ज्यामध्ये 3 षटकार, 5 चौकार आणि एकंदरीत गुड स्ट्राईक रेट म्हणावं लागेल. सौरभ हा ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.